नवरात्र हा प्रचंड उत्साह देणारा सण. हा सण म्हणजे देवीचा जागर. हा सण म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. आजच्या या नवरात्र विशेष व्हिडिओ मध्ये मी मधुरा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता चालू आहे नवरात्र आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणारे काही आहाराविषयी टिप्स, काही डाएट टिप्स आणि काही ड्रेसिंग संदर्भात, मेकअप संदर्भातल्या टिप्स ज्या तुमच्या या नवरात्र उत्सवाच्या पूर्ण काळामध्ये तुम्हाला खूप खूप उपयोगी पडतील. आणि एवढंच नाही तर माझी एक मैत्रीण सौ अंजली धसके, जी अतिशय हुशार आणि अनेक कला तिच्या अंगी आहेत, तिच्या मी काही रांगोळ्या सादर करणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला त्या रांगोळ्या नक्की आवडतील आणि आजचा हा व्हिडिओ नेहमीसारखा होणार आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग आणि तुमच्या उपयोगाचा. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ आपण चालू करूया. नवरात्रात आपल्या खूप जणांचे उपास असतात. 9 दिवसाच्या उपासामध्ये आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रमाणात कुठल्याही प्रकारे पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी काही टिप्स. नुसतं पाणी पिण्याऐवजी कोकम सरबत, ताक, लिंबू पाणी या सगळ्याचा समावेश आपल्या आहारात असलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही आणि आपल्याला फ्रेश वाटतं उपास असला तरी सुद्धा. बाजारात ह्या वेळेस, नवरात्राच्या वेळेस आणि इतर वेळेस सुद्धा बरेच उपासाचे पदार्थ मिळतात. त्यात मुख्य म्हणजे फराळी चिवडा, ज्याच्यात भरपूर शेंगदाणे असतात. तर शक्यतो हे जे रेडीमेड पदार्थ असतात ते कमी खा, कारण ह्याच्यात असतं भरपूर प्रमाणात तेल आणि खूप जास्ती मीठ, जे तो ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या नसतात किंवा हानिकारक असतात. तर त्यासाठी जेव्हा आपल्याला आधीमध्ये भूक लागते, कारण साहजिक आहे आपला उपास असतो तो भूक लागते, कारण आपण नेहमी जे जेवतो त्याच्यापेक्षा वेगळं आपण उपासाचे पदार्थ वगैरे खातो आणि कधीतरी आधीमध्ये भूकही लागतेच. तर त्यावेळेस खजूर हे खूप घराघरात उपलब्ध असतात, पटकन मिळतात. खजूर, ताजी फळे किंवा काजू, बदाम, अंजीर अशा प्रकारचा सुकामेवा घेतला तर त्यातनं आपल्याला पोषणसुद्धा मिळतं आणि आरोग्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आपला दैनंदिन जो उपासाचा आहार असतो त्याच्यामध्ये लाल भोपळ्याचं थालीपीठ, भेंडीची भाजी, काकडीची कोशिंबीर या सर्व गोष्टींचा समावेश करावा. कारण नुसतं जर का आपण सकाळ संध्याकाळ साबुदाणा खाल्ला तर आपल्याला 9 दिवस होता पूर्ण होता होता खूप जास्ती पित्ताचा त्रास होऊ शकतो. तर साबुदाणा हा कमी प्रमाणात खावा शक्यतो. त्रास होत, कारण साबुदाण्याची जेव्हा आपण खिचडी करतो त्याच्यात आपण भरपूर शेंगदाण्याचं कूट टाकतो आणि ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यांनी भरपूर ऍसिडिटी शरीरामध्ये वाढते. तर त्याच्यामुळे नुसतं साबुदाणा न खाता या गोष्टी जर का तुम्ही खाल्ल्यात तर तुम्हाला नक्कीच पित्ताचा त्रास होणार नाही. नवरात्र म्हटलं की दांडिया आला, नवरात्र म्हटलं की गरबा आला आणि या सगळ्याचा आनंद घ्यायला आपल्या सर्वांना आवडतो. पण जेव्हा आपण ह्या गरबा खेळायला जेव्हा जातो तेव्हा मेकअप आणि ड्रेसिंग संदर्भातल्या काही छोट्या टिप्स, या टिप्स तुम्ही अवश्य फॉलो करा, तुम्हाला नक्कीच मदत होईल. मेकअप करायच्या आधी मॉइश्चरायझर आणि प्रायमर नक्की लावा, कारण मॉइश्चरायझर लावल्यामुळे तुमची त्वचा ड्राय दिसत नाही, निस्तेज दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण प्रायमर लावतो तेव्हा मेकअपमधले जे हानिकारक केमिकल्स असतात त्याच्यापासून आपल्या त्वचेचं रक्षण होतं. तर प्रायमर हे लावल्याशिवाय मेकअपला सुरुवात करू नका. हा साधा ठेवा, साधा आपलं प्रायमर लावलं त्याच्यानंतर जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं की एक बीबी क्रीम किंवा फाउंडेशन आणि त्याच्यावर जर का तुम्ही साधी कॉम्पॅक्ट पावडर लावली तेवढा मेकअप सुद्धा पुरेसा होतो. कारण जेव्हा आपण गरबा खेळत असतो त्यावेळेस उकडतं, घाम येतो. मेकअप हा लाईट ठेवा आणि खूप हेवी मेकअप करणार असाल तर तो वॉटरप्रूफ ठेवा, कारण गरबा खेळता खेळता घाम येतो आणि आपला मेकअप वितळू शकतो. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीची खबरदारी अवश्य घ्या. आपल्या चेहऱ्याचे जे काही त्वचेचे जे छिद्र असतात ते पूर्णपणे पॅक होतात आणि त्याच्यामुळे खूप उकडतं, त्यामुळे मेकअप जर का लाईट ठेवला तर तुम्हाला सुद्धा कम्फर्टेबल वाटेल. आपलं खूप जण आर्टिफिशियल ज्वेलरी घालतात, आपला गरब्याचा जो ड्रेस असतो त्याच्यात खूप जण ऑक्सिडाइज ज्वेलरी घालतात. तेव्हा असं बघण्यात येतं की जेव्हा आपण अशी आर्टिफिशियल ज्वेलरी घालतो तेव्हा आपल्याला रॅशेस येऊ शकतात मानेवर आणि गळ्यावर.
तर ह्यासाठी एक खूप छान उपाय आहे. आपल्या घरात साध्या पावडरी असतात, ती पावडरची त्या पावडरची एक फक्त एक थर आपल्या मानेवर लावायचा आहे आणि मग ती ज्वेलरी घातली तर आपल्याला ती ज्वेलरी टोचत. आपण जेव्हा गरब्याला जातो तर आपल्याला गुजराती पद्धतीचा आपण मेकअप किंवा ड्रेसिंग करतो, त्याच्यात बिंदी हा बिंदीचा पण समावेश असतो. पण बरेचदा आपण बघतो की खेळताना किंवा इव्हन असं चालता फिरताना ही बिंदी अशी हलते. तर त्यामुळे एक सोपी टिप आपल्याकडे असते, टू वे, ही जी टू वे टेप आहे ह्याला कापायचंय, असा तुकडा आपल्या बिंदी खाली लावायचाय आणि आपली बिंदी ह्याच्यावर चिटकवायची. डबा खेळताना आपली ही बिंदी अजिबातच सरकत नाही आणि सारखं सारखं आपल्याला ही बिंदी जागेवर आणावी लागत नाही. तर ही एक होती छोटीशी टिप. डबा खेळायला जायचं म्हटलं की प्रत्येकाला गुजराती पद्धतीची साडी किंवा गुजराती पेहराव या पद्धतीचा घालायला आवडतो. पण कधी कधी माझ्या वयाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना असं वाटू शकतं की ह्या प्रकारचा पेहराव मला चांगला दिसेल का, मग मला अनकम्फर्टेबल तर नाही वाटणार. तर तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे, कारण आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहेत लेहंगा स्टाईल साडी किंवा घागरा स्टाईल साडी, ह्याचा या नावानेच त्या प्रसिद्ध आहेत. तर ह्याच्यात समोर कळ्या असतात आणि ही साडी मी आता घातली आहे त्याचा मी त्याचा एक लुक तुम्हाला मी दाखवेल. तर या पद्धतीची साडी तुम्ही दोन्ही तऱ्हेने नेसू शकता. जसं आपण एरवी साडी घेतो आणि इकडे डाव्या बाजूला असा पदर घेतो, त्या पद्धतीने पण नेसता येते किंवा मी आता जसं घातलंय तसं गुजराती पद्धतीने पण नेसता येते. मग आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि गरबा खेळताना अजिबातच अवघडल्यासारखं होत नाही. तर ह्या टाईपची साडी तुम्ही नक्की घ्या. आणि हाऊ टू वेअर घागरा स्टाईल साडी असे व्हिडिओज युट्यूबवर भरपूर उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण आपण जी पाचवारी साडी नेसतो त्याच्यापेक्षा ह्याला नेसण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, खूप कठीण नाही आहे. तर तुम्ही जर का ह्या पद्धतीने युट्यूबवर शोधलं तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज ह्याच्यावर मिळू शकतील. सुरुवातीला म्हटलं की माझी एक मैत्रीण सौ अंजली धसके हिच्या सुंदर रांगोळ्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तीपीठांचं मुख दर्शन तिने तिच्या या सुंदर रांगोळ्यांमधनं प्रस्तुत केलेलं आहे. जेव्हा मी त्या रांगोळ्या पाहिल्या तेव्हा मला असं वाटलं की हे माझ्या मधुरा जीवाच्या प्रेक्षकांना नक्की दाखवाव्यात, म्हणून तिला प्रोत्साहन आणि तिचं कौतुक होण्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे. हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, दिस इज नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ. भक्ती आणि सृजनशीलता याचा सुंदर समन्वय ह्या तिच्या रांगोळ्यांमधून दिसून येतो. सौ अंजली धसके यांचा ब्लॉग आहे आशय घन रांगोळ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. दररोज दारात काढण्याच्या सोप्या सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या या ब्लॉगवर तुम्हाला मिळतील. एवढंच नव्हे तर त्या रांगोळ्यांच्या संदर्भात काही कविता आणि लेख सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील. करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या मैत्रिणीच्या रांगोळ्या देखील आवडल्या असेल, ड्रेसिंग आणि डाएटच्या टिप्स आवडल्या असतील. व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व नातेवाईकांबरोबर हा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या मराठी चॅनलला. उत्सवासाठी आणि येणाऱ्या दसऱ्यासाठी माझ्या मधुरा जीवाच्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि माझ्या मराठी प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.